नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला एवढाच दाखवायचा आहे की आपले बरेच शेतकरी मित्र आपले पशुपालन केलेले असतात आणि त्यांना वैरणीसाठी कुठल्याही आपल्या शेतीच्या कामासाठी किंबहुना शेतीमधनं आपल्या गावामधनं आपल्या रानापर्यंत 2 पोती 4 पोती आपल्याला लागवड नेण्यासाठी असावं किंवा 4-5 पुढं 6-5 वरस तर 10 वरस जरी बाळलेले असतील तर ही वैरण कमीत कमी 250 ते 300 किलो वैरण त्या गाड्यामधनं या ट्रेलरमधनं जाऊ शकते आणि प्रत्येकानं याचा विचार करून हा ट्रेलर प्रत्येकाने घेऊन आपल्याला सोयीस्कररित्या शेतीचं कामासाठी वैरण असेल किंवा खत असेल हे व्यवस्थित घेता यावं यासाठी मी हा व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर पाहिला आणि श्रीगोंदा इंजिनिअरिंग वर्क्स यांच्याकडून मी त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि तो व्हिडिओ मी बघितला. मला खूप चांगलं वाटलं. आज माझा मुलगा हा हे गाडा आणल्यापासून त्याला वैरण खत आपल्या ऊसाच्या कांड्या एका गाड्यामधनं ऊसाच्या कांड्या 12-11-12 पोती वैरण कांड्या येऊ शकते. एका पोत्याचं वजन 30 ते 32 किलो येते तर साधारणतः 300 किलो 350 किलो 350 किलो यातनं आपल्याला वजन आपण आरामात घेऊ शकतो. पण एक 200 ते 250 किलो तर आपल्याला न्यायला काय अडचण नाही. कुठलंही रस्ता चांगला असू दे खराब असू दे त्या रस्त्यावर त्या